harimau ini. पाऊली चालती पंढरीची वाटो, टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीची वीणा, माऊली तुकोबा निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा। रायरेश्वर ते पंढरपूर दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान। छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेऊन स्वराज्याचे देखणे स्वप्न पाहिले त्या शिवमंदिरात वीणा पूजन करून दिंडी रवाना। पुरुषांसह महिला वारकरीही डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात विठुरायाच्या भेटीला पंढरपूरकडे मार्गस्थ। या दिंडीला 45 वर्षाची परंपरा आहे। दिंडी आज भोर मुक्काम करून पुढील प्रवासाला मार्गस्थ होताना अनेक ठिकाणी वारकऱ्यांच्या चहा नाश्ता भोजनाची व्यवस्था भोरकऱ्यांनी करून वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करताना दिसून आले। या दिंडीत सहभागी होऊन राजगड ज्ञानपीठाच्या सचिव स्वरूपाताई संग्राम थोपटे यांनीही दिंडीत फुगडी खेळून आनंद घेतला। आमचे प्रतिनिधी सारंग शेटे यांनी या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांकडून जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया। गेली 45 वर्षाची परंपरा असलेली ही रायरेश्वर दिंडी आज रायरेश्वरवरून भोर या ठिकाणी पोहोचलेली आहे। जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वरच्या मंदिरामध्ये ह्या वीणा पूजन करून त्या दिंडी सोहळ्याची सुरुवात होते आणि हे आज शेकडो वारकरी चालत इथून पंढरपूरकडे प्रस्थान करतात। आपण जाणून घेऊया काय भावना आहे त्यांच्या यामागच्या, काय सांगाल आपण? अण्णांचं नाव सांगा। हरिभक्त परायण आमचे वैकुंठवासी संपतरावजी जेदे अण्णा माजी आमदार यांनी गेली 46 वर्षापूर्वी ही दिंडी चालू केली। सामान्यातलं सामान्य लोकांना पंढरपूरपर्यंत कसं पोचता येईल ही दुर्गम भागातून निघालेली दिंडी, जवळजवळ ह्या दिंडीमध्ये 1000 लोक असतात आणि एक दिंडीचं आमचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही प्रकारचं कुठल्याही वारकऱ्याकडून जी भिशी म्हटली जाते ती घेतली जात नाही। विनामूल्य ही वारकऱ्यांची सेवा ह्या दिंडीच्या माध्यमातून होत असते असे अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे। या ठिकाणी सर्व वारकरी अगदी आनंदामध्ये उत्साहामध्ये सर्व या ठिकाणी भोरवासी या ठिकाणी आम्हाला स्वागत करण्यासाठी ते उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं आमच्या दिंडीच्या वतीनं आम्ही स्वागत करतो आहे। आपल्याबरोबर या दिंडीमध्ये डॉक्टर प्रदीप पाटील आहेत जे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दिंडीमधील त्यांच्या काय भावना आहेत त्या। आध्यात्मिक तत्वदर्शनामधला अद्वैताला सामाजिक समतेच्या पातळीवर नेणारा आनंद अनुभव म्हणजे वारी। आवडे ज्या हरी अंतरापासूनही अंतरंगात एका पांडुरंगाशिवाय दुसरं काहीच नसतं अशी स्थिती होणं आणि ती जी वृत्ती असते त्याला वारकरी असं म्हटलं जातं। तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, परमात्माच डोळ्याचा विषय झाला असं अवघं विठ्ठल रूप होणं म्हणजेच वारकरी होणं। काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या असं जे तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे त्याच्याप्रमाणे वारकऱ्याची दिनचर्या असते आणि खऱ्या अर्थानं भक्ती नीती कृती यांचा समन्वय साधून पुरुषार्थ प्रधान परमार्थ घडवणारी जीवनप्रणाली म्हणजे वारकरी होणं। वारी हे जीवन व्रत आहे
परब्रह्माला हृदयात साठवत साठवत विवेकाच्या दिशेने केलेली वाटचाल म्हणजे वारी। अज्ञानातून ज्ञानाकडं, अंधारातून उजेडाकडं आणि अविवेकाकडून विवेकाकडं ऊर्ध्व दिशेने वाहत जाणारा जो जीवन प्रवाह आहे, जीवन मूल्य आहे, त्याचं नाव वारी। आणि आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशा दोन सांस्कृतिक भक्कम तीरावरनं अखंड वाहणारा महाराष्ट्राचा लोकजीवनाचा नैत्य ही पंढरीची वारी। या ठिकाणी रायरेश्वर दिंडी ही जवळजवळ हे 46वं वर्ष आहे, 45 वर्ष साजरी केली जात आहेत। ही वारी अखंड घडो अशीच सर्व वारकऱ्यांची इच्छा आहे। धन्यवाद। आपण या वारीमध्ये काही महिला आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्या। आजी, किती वर्ष झाला तुम्ही जात आहे वारीला? 45 वर्ष। 45 वर्ष चालत जाता, कधीच चुकली नाही वारी? कधीच नाही चुकली। कसं वाटतं वारी पंढरपूरला एवढा लांब चालत गेला? हा सोहळा अवर्णनीय आहे। जगाच्या पाठीवर हा सोहळा कुठंच पाहायला मिळणार नाही। कोणाला बोलवणं नाही, कोणाला फोन नाही, कोणाला आमंत्रण नाही, पण आम्ही सगळे एकत्र जमतो आणि इतका सुखदायी सोहळा हा असा कुठंच पाहायला मिळणार नाही। आपल्यावर आता आहेत राजगड ज्ञानपीठाच्या संचालिका, माननीय सचिव स्वरूपाताई थोपटे, आपण त्याही या वारीमध्ये सहभागी झाले आहेत। आपण त्यांच्याकडनं त्यांच्या भावना जाणून घेऊयात, काही काय सांगत। खरं तर आजची ही वारी रायरेश्वरपासून आज पंढरपूरपर्यंत चाललेली आहे आणि आज हजारोच्या संख्येने आज सगळेजण आम्ही सहभागी झालेलो आहे। आणि खरं तर मला सांगावं असं वाटतं, मी कालपासून ह्या दिंडीमध्ये सहभागी झालेले होते, कालही होते, आजही आहे आणि मला खरोखर खूप आनंद होतो आहे की आज सर्वजण एक चांगल्या उत्साहामध्ये आज सर्व सहभागी झालेले आहेत। धन्यवाद ताई। आज स्वरूपाताई थोपटे यासुद्धा या वारीमध्ये सहभागी झाल्या, त्या कालपासून त्या सहभागी आहेत आणि त्यांनी या वारकऱ्यांसाठी काही भेटवस्तू आणल्या होत्या, काही वारकऱ्यांसाठी ब्लँकेट्स वगैरेचं वाटप केलं आणि काही अल्पोपहाराची व्यवस्था केली। धन्यवाद ताई आपण 100 दिवशी बोलल्याबद्दल। आपण पाहिलं असेल की कोणाला फोन नाही, कोणाला निमंत्रण नाही, कोणाला आमंत्रण नाही, परंतु तरीसुद्धा न बोलवता सर्वजण वारकरी या सोहळ्यामध्ये अतिशय आनंदाने सहभागी होतात आणि जेव्हा पंढरपूरला पोहोचतात तेव्हा त्यांचा आनंद अतिशय द्विगुणित झालेला असतो। 100 न्यूजसाठी सारंग शेटे, भोर, पुणे।